नमस्कार, मी निलेश जाधव, सारोमत बुलेटिनमध्ये आपले स्वागत. आज 20 नोव्हेंबर सकाळचे 7 झाले आहेत. आत्तापर्यंतच्या ठळक घडामोडी. भंडारदरा धरण परिसर तसेच पाणलोटात विजांच्या कडकडात गुरुवारी रात्री जोरदार पाऊस झाल्याने धरणात नव्याने पाणी दाखल झाल्याने धरण तिसऱ्यांदा 100% भरले आहे. जिल्हा रुग्णालयातील आगीत शुक्रवारी सायंकाळी 13व्या रुग्णाचा बळी गेला. गोदाबाई पोपट ससाने वय 75 राहणार वागंदरी तालुका श्रीगोंदे यांचा उपचारादरम्यान खाजगी रुग्णालयात मृत्यू झाला आहे. देशातील शासकीय शाळांमधील विद्यार्थ्यांची पटनोंदणी वाढली असून सुमारे 70% विद्यार्थी हे शासकीय शाळेत दाखल झाले आहेत. ग्रामीण भागातील हे दिसणारे चित्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सकारात्मक मानले जात आहेत. तर खाजगी शाळांमधील सुमारे 35% विद्यार्थी खाजगी शाळेत शिकत आहे. मात्र त्याचवेळेस देशातील 5% विद्यार्थी शाळेत प्रवेशित होऊ शकले नाहीत असा अत्यंत धक्कादायक निष्कर्ष प्रथम संस्थेच्या वतीने करण्यात आलेल्या सर्वेक्षणाद्वारे समोर आला आहे. कौटुंबिक वादातून बहिणीने आत्महत्या केल्याने संतप्त पतीने यासाठी पत्नीस जबाबदार धरत तिचा कुऱ्हाडीने घाव घालून खून केला, तर स्वतः विषारी औषध घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना शिरूर तालुक्यातील मांडवणगण पराटा येथे घडली. या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे. जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर परिचारिकांचे गेल्या 11 दिवसापासून कामबंद आंदोलन सुरू होते. शुक्रवारी सकाळी जिल्हा रुग्णालय प्रशासनाने दिलेल्या लेखी आश्वासनानंतर हे कामबंद आंदोलन मागे घेण्यात आले असल्याची माहिती परिचारिका संघटनेच्या राज्य अध्यक्ष सुरेखा आंधळे यांनी दिली आहे. जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला लागलेल्या आग प्रकरणी अटक करण्यात आलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विशाखा शिंदे यांच्यासह परिचारिका सपना पटारे, आस्मा शेख व परिचारक चन्ना आनंद यांना जिल्हा व सत्र न्यायाधीश MR नातू यांनी जामीन मंजूर केला आहे. या होत्या ठळक घडामोडी. सविस्तर बातम्यांसाठी वाचत राहा दैनिक सारोमत किंवा भेट द्या देशदूत.com या संकेतस्थळाला. नमस्कार.